हाय गायज वेलकम टू द यू पी एस सी चॅम्पियन चॅनल टू मिनिट सिरीज टिप्स अँड ट्रिक्स स्टार्ट विथ यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन दोन हजार वीस आणि एकवीससाठी जी विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी मोस्ट आय एम पी आहे प्लीज टेक अ नोट्स टेक अ रेग्युलर रिव्हिजन यू पी एस सी एम पी एस सी नाव इन मराठी टू मिनिट सिरीज मॅक्झिमम टू मिनिटमध्ये मॅक्झिमम सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो प्लीज लिसन केअरफुली सो आपण पाहणार आहोत की जी पी एम्स होते आताचं जर यू पी एस सी एम पी एस एन कॅम्प जर ट्रेन अॅनालिसिस बघितला तर ज्या ज्या व्यक्तींना ज स्मृतिदिना शंभर वर्ष झाले दीड वर्ष झाले बर्थ डेटना किंवा डेथ रेटना त्यांच्या स्मृती दिना जे शंभर वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले ते परत ट्रेन अॅनालिसिस बघितलं तर ज्यांचा पदांचा जो कार्यकाळ होता त्याला दहा वर्ष द्यायला वीस वर्ष द्यायला पंचवीस वर्ष झाल्यात पन्नास वर्ष झाल्यात यांचं पण विचारू शकतात ओके सो ट्रेन अॅनालिसिस आपण एकदा रिवाईज करूया फास्टमध्ये सो so स्टार्ट विथ जवाहरलाल नेहरू खूप आपले इंडियाचे फादर पण म्हणतात त्यांना ओके फादर ऑफ इंडियन देन पंडित जवाहरलाल नेहरू ओके फर्स्ट आहे पंडित जवाहर आपण झूम करूया सो स्टार्ट विथ so पंडित जवाहरलाल नेहरू पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी कार्यकाळ आपण विचारू शकतात चार सेटमेंटमध्ये की एक कोण होतात सो so, ऑप्शनमध्ये असेल तर त्यांचं एक नाव आपण पुट आऊट करू शकतो सो so, गुलदार प्रभारी सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट ते नऊ जून एकोणीसशे चौसष्ट देन लालबहादूर शास्त्री त्यांचं नऊ जून एकोणीसशे चौसष्ट ते अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट गुलदार प्रभारी डबल आहेत सो त्यांचं कार्यकाळ खूप महत्त्वाचा आहे अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस जानेवारी एकोणीसशे शहात्तर इंदिरा गांधी इंदिरा गांधी मोस्ट बेचाळीसचा अमेंडमेंट त्यांनी मिनी कन्स्ट्र्युशन चेंज केलं होतं इंदिरा गांधी एक सव्वीस चोवीस जानेवारी एकोणीसशे सासष्ट ते चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर खूप महत्त्वाचं आहे मोरारजी देसाई त्यानंतर त्यांनी ते पण जे चव्वेचाळीस अमेंडमेंट आणले आहे त्यात पण खूप रिफॉर्म केलेले आहेत सो चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी देन आपण पाहूयात चौधरी चरण सिंग यांचं एक हे फर्स्ट फार्मर पी एम होते आ, सो खूप महत्त्वाचं आहे चौधरी चरण सिंग अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते च चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी एकच वर्ष होतं जवळपास सो इंदिरा गांधी आ, इंदिरा गांधीची परत झालेली चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी खूप महत्त्वाचं आहे राजीव गांधी राजीव गांधी हत्या झाली ते टी तमिलन टायगर्स ते काय आहे ते प्लीज तुम्ही कमेंट करू शकता Uh, कोणत्या संघटनेनं त्यांच्यावर हल्ला केलेला ते राजीव गांधी एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एक डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी व्ही पी सिंग आहे दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी ते दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद चंद्रशेखर आहे अकरा डिसेंबर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव देन पी व्ही नरसिंह पी व्ही नरसिंहांचं पण खूप नाव आहे पी व्ही मॉडेल त्यांनी राव म्हणून मॉडेल आणलेलं ते काय होतं प्लीज तुम्ही कमेंट करा ओके okay, सांगून टाकतो एल पी जी मॉडेल जे आणलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते हिने आणलेलं जिने आपण ग्लोबलायझेशनच आवाक घेतला ओके okay? सो so, अटल बिहारी वाजपेयी सोळा मे एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस मे एकोणीसशे शहाण्णव देन एच डी देवगौडाय एक जून एकोणीसशे शहाण्णव ते वीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव देन आय के गुजराल आय के गुजरात इंद्रकुमार गुजराल यांची एक डॉक्ट्रीन फेमस आहे ती आता आपण सेम ॲज इट इज फॉलो करतो आहे लोक इस्ट पॉलिसी आत्ता आपण करतो आहे ॲक्ट ईस्ट पॉलिसी ओके त्यांचं तर अपडेट आहे पण यांची ती कन्सेप्ट होती आय के इंद्रकुमार गुजराल एकोणीस एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठरा मार्च एकोणीसशे आट अठ्ठ्याण्णव बिहारी वाजपेयी एकोणीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते तेरा ऑक्टोंबर एक, एकोणीसशे नव्याण्णव बिहारी वाजपेयी दोन वर्ष होतं पण ह्यांचा पण कार्यकाळ खूप मोठा आहे आणि प्लीज चर्चेत आहे सो तुम्ही करू शकता एक तेरा डिस ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ते बावीस मे दोन हजार चार त्यानंतर मनमोहन सिंग आहे मनमोहन सिंग बावीस मे दोन हजार चार ते सतरा मे दोन हजार चौदा देन नरेंद्र मोदी आज ताक आहेत पण तेच आहेत सव्वीस मे दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत सो so, प्लीज तुम्ही परत एकदा पाहू शकता लिस्ट विचारतील ट्रेंड अनालिसिस आहे सो so, फास्टमध्ये रिव्हिजन थँक्यू सो मच आजचा क्वेश्चन आहे ए पी पर जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती कितव्या टेंडरपर्पर्यंत होते आणि त्यांचा प्रतिस्पर्धी कोण होतो आहे फर्स्ट मागचं लेसन जर तुम्ही ऐकलं नसला तर प्लीज तुम्ही लेसन प्लीज तुम्ही बघू शकता प्रेसिडेंटचा आम्ही घेतलेला आहे ओवर यू देन आहे आजचा क्वेश्चन की एल पी जी जे रिफॉर्म आलेले एल पी जी रिफॉर्म त्या म्हणजे एल पी जी लिबलायन ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन हे कोणाच्या काळात आहे सांगितलेलं आहे प्लीज परत एकदा रिवाईंड करून लेक्चर ऐका थँक्यू सो मच प्लीज कमेंट करा लाईक करे शेअर करो सबस्क्राईब करे